बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी, कारण आज गटारीच्या नावाने ओळखली जाणारी आषाढी अमावस्या आहे. पुण्यामध्ये रविवारचं निमित्त साधून खवय्यांची मटण खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते. चिकन मटणाच्या दुकानाबाहेर ग्राहकांची ही भली मोठी रांग आपण पाहू शकतो. उद्यापासून श्रावण सुरू असणार आहे आणि त्यामुळे आजचा हा बेत आखण्यासाठी आता चिकन मटण घेण्यासाठी पुणेकरांनी अशा पद्धतीनं रांग लावलेली आहे. सकाळी 6 वाजल्यापासूनच दुकानांच्या बाहेर अशा रांगा पाहायला मिळत आहेत. हॅलो. आणि इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी. चोखंदळ पुणेकर हे सकाळपासूनच खवय्ये पुणेकर म्हणून जे ओळखले जातात ते चिकन आणि मटन दुकानाच्या बाहेर मोठी रांग केलेली आपल्याला त्यांच्याकडनं पाहायला मिळते. पुण्यात सकाळपासून खरं तर जोरदार पाऊस बरसतोय, मात्र असं असताना सुद्धा गटारी अमावस्येचा आनंद चिकन आणि मटन खाऊनच साजरा करायचा हा ध्यास घेत पुणेकरांनी एकच गर्दी केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. पुण्यातील नवी पेठेतलं एक परिसर जो आहे, ज्या ठिकाणी आपल्याला जर पाहायला मिळालं तर भर पावसात चक्क जॅकेट घालून डोक्यावर छत्री घेऊन पुणेकर नागरिक जे आहेत ते सकाळपासूनच मटण खरेदीला आलेले आहेत. पहाटे 6, 4, 5 अशा विविध वेळांपासून काही नागरिक या ठिकाणी आलेले आहेत. काकू किती वाजता आलं? मी ऑलमोस्ट 6:30 आली. बरं, आजचा काय बेत आहे? आज नॉनव्हेज खायचं, मटण. बरं, तुम्ही किती वाजता आलो? 6:30 आलो. बरं, आजचा काय मेनू काय? मटण. हा शेवटचे दिवस मटण खायचं, मटण खायचं. सकाळी सकाळी मस्त पाऊस बरसतोय, आता घरी जाऊन बायको मस्त मटणाच्या पायाचं सूप आणि कलेची फ्राय करून देईल. आजचा दिवस एन्जॉय करायचा. दुकानाचे मालक या ठिकाणी अतिशय व्यस्त आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 वाजल्यापासून गर्दी आहे. आज जरा पावसाचे 15 दिवस पाऊस असल्यामुळे बाजारात आवक कमी मालाची, त्यामुळे थोडे 20 रुपये रेट वाढले. आता आकाळी म्हणल्यानंतर नागरिक आता 1 दिवसाच्या पावसा करतो, पुढे 2 महिने खायचं नाही. आज सर्व लोक भिजत उभे राहिलेले आहेत. कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे.